नमस्कार मित्रांनो, तर आज मी आलो आहे वंदना नर्सरी माबळे या गावी संगमेश्वर येथे. तर इथून आपण काही कलम खरेदी करणार आहोत लागवडीसाठी. तर त्याआधी मी रिक्वेस्ट करेन जे लोक आमची फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असतील तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हा, 7 नंबरचे 2 द्या मला. हे कोणते? तोतापुरी आहे ना? व्यवस्थित बघून द्या. हे किती वर्षाचं रोप आहे? चिकूच काय सांगत होता? तो कट करून टाकायचा, तो काढून टाकायचा, याची वरची वाढ करायची. घराजवळच लावणार आहे मी पण घराजवळ, अगदी टेकून लावलं तरी त्रास नाही काय. ही कोणती आहे? हापूस. पाऊस पडल्यावर तयार होतो. हा कोणता? रत्नागिरी हापूस आहे काय? रत्नागिरी. देवगड आपल्याकडे होतो काय? होतो तो काय, एक थायरंडचा आहे बघा माझ्याकडे 12 महिने, त्या सारखा मोरच येत असतो. त्यातला एक द्या रूम मला. नाही त्यातले, नाही ते आम्ही गोव्यात आणले. ही दोन घेतला त्यातली हापूसची? हा घेतली. ते एक या फणस एकच लावा सध्या, बघा पाहिजे ते घेतो. हा मग एकच द्या फणस, बघतो मग पुढच्या वर्षी घेऊन जातो. मग किती वर्ष झाले तुमच्या नर्सरीला? अच्छा, एक कोणता याच्यामध्ये पण व्हरायटी असतात काय? याचा कोकम आहे ना? हे कोणता? अमृतचा आहे. हे रामफळ. सुनचा पण नको. मंगळा सुपारी नको. ह्याच्यावर लागते, 3-4 फुटावर लागते. याचे बघा किती झाले. मुलगा नाही आला तुमचा? पुतणे आहे काय तो? अच्छा. छान आहे नर्सरी, बऱ्याचशा व्हरायटी आहेत. म्हणजे ही सगळी यावर्षी बांधलेली काजूची कलमं आहेत, मे बी नेक्स्ट इयर पासून सेल करतील. निसर्ग देखावा बघा, इथून किती भारी वाटते.
तो किती वर्षांना लागणार तो कापा पण चौथ्या वर्षी तरी लागतो. अच्छा ते काय जातीचं नाव नाही काय माणसामध्ये पण बरेच जाती आता विचारायला. तर मित्रांनो एवढी कलम आपण आता खरेदी केली आहेत आणि ऑटो मध्ये लोड करून आपण आता निघणार आहोत घरी जायला. मित्रांनो इथून निसर्ग सौंदर्य बघा किती भारी वाटतंय यार. मित्रांनो आपण आता कलम घेऊन घरी चाललोय माझ्या गावी अंतरोली मालवड येथे. इकडे गदूर पाणी आले इकडून जात ते सगळं. हा वरून आलेलं नसेल हे पण नाही नाही वरून आले काय नदीचं पाणी वाशिकडून आलेलं वाशिकडून. वाशी साईडला मासे विषय भरपूर भेटतात त्यांच्याकडे धरणाच्या माशाचे भेटतो पण धरणाच्या माशाला मजा नाही रे गदगदीत मासा गदगदीत. अरे भाळ ठेवला सा की जागेच खराब होत्या बारा की खराब होतो रात्री थोडे पकडलेले आम्ही बनणारे तिथल्या वळू पण होते थोडे पण बारीक रे मळू तिथे मोठा पाऊस झाला ना तू मोठा पाऊस नाही ना तर खजूर पाणी आलं पाहिजे होत. काम झालं ते बरं झालं.
आपण झाला होता मित्रांनो. फायनली कलमं घेऊन मी घरी पोचलो आहे आणि ही जी 14-15 कलमं आहे त्याची लागवडीची व्हिडिओ जर पॉसिबल झालं तर मी नक्की बनवेन. पण आजची ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.